एनसीपी सुप्रीमो शरद पवार के जन्मदिन पर आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी द्वारा नई मुंबई में कई सामाजिक उपक्रम चलाए गए। नेरुल के नार्वे स्कूल में एनसीपी जिलाध्यक्ष नामदेव भगत के नेतृत्व में आज रक्तदान शिविर आयोजित किया गया, जहां सैकड़ों नागरिकों और कार्यकर्ताओं ने रक्तदान करते हुए अपने नेता को जन्मदिन की बधाइयां पेश की। देखिए झलकियां। तस्वीर में दिख रहा है यह रक्तदान शिविर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के मुखिया शरद पवार के जन्मदिन पर चल रहा है। नेरुल के नार्वे स्कूल में इस रक्तदान शिविर का आयोजन एनसीपी के मुंबई जिला अध्यक्ष नामदेव भगत के नेतृत्व में किया गया। आज यहां सैकड़ों कार्यकर्ताओं और नागरिकों ने रक्तदान कर एनसीपी सुप्रीमो को बर्थडे की बधाइयां दी। जिलाध्यक्ष नामदेव भगत ने इस जनसेवी उपक्रम को अपने नेता के लिए सच्ची शुभकामना बताते हुए उनका गुणगान किया। उन्होंने कहा कि एनसीपी सदैव जनता की सेवा और उत्थान के लिए प्रयत्नशील रही है और आगे भी नवंबईकरों के हित के लिए सदैव प्रतिबद्ध रहेगी। साहब के बर्थडे के टाइम में ये कहना चाहता हूँ कि सामान्य का नेता है, आम पब्लिक के लिए उनके दिल में बहुत बड़ी यानी मथाड़ी कामगार रहने दो या कोई मेहनत करने वाला जो रोजगार करने वाले है वर्कर रहने दो उनके लिए या शेतकरी या तो फार्मर के लिए इन्होंने बहुत बड़ा त्याग दिया है, बहुत महाराष्ट्र को आगे लेके गए हैं। और महिला आरक्षण के लिए 50% आरक्षण दे के उन्होंने महिला का भी सम्मान किया है। ऐसे नेता के लिए 82 में आज जो उनकी ऊर्जा है या उनकी जो उनका सहयोग है वो लेने लायक है। मेरे मताड़ी वर्कर के लिए उन्होंने बहुत बड़ा उनके ऊपर आशीर्वाद रखा है। उनके लिए घर या मार्केट में जो मार्केट शिफ्ट होने के बाद उनके लिए जो कार्य किया है वो सन्मानीय है। हमचे सर्वांचे लाड़के आधारस्तंभ शरदचंद्र जी पवार साहेब यांचा आज वाढदिवस आणि त्या निमित्तानं अखंड महाराष्ट्रामध्येच नव्हे तर भारत देशामध्ये जिथं जिथं राष्ट्रवादी आहे तिथं तिथं कार्यक्रम घेतलेले आहेत। आज मुंबई शहरामध्ये देखील भव्य असा कार्यक्रम होत आहे। आमच्या नवी मुंबई शहरामध्ये काल देखील रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, त्याचबरोबर अनाथ मुलांना खाऊ वाटप, त्यांना वस्तू भेट असे वेगवेगळे कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केले होते। आज देखील पूर्ण शहरामध्ये अण्णू आंग्रे साहेब आमचे युवाचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी देखील कार्यक्रम घेतलेले, महिला आमच्या अध्यक्ष त्यांनी देखील कार्यक्रम घेतलेले आहेत, त्याचबरोबर सर्व वार्डचे आमच्या तालुका अध्यक्षांनी ते कार्यक्रम घेतलेले आहेत। त्याच धर्तीवर जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार देखील या ठिकाणी आयोजन केलेले आहेत। असे वेगवेगळे कार्यक्रम आज या महान आमचा योद्धा शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ठेवलेले, याच्यामध्ये आमच्या राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी, महिला भगिनी, त्याचबरोबर युवा युवती, त्याचबरोबर सर्व सेल फ्रंटलचे अध्यक्ष यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडलेला आहे। आणि म्हणून सर्व जनतेला या निमित्ताने एवढंच मी आवाहन करेन की 82 वर्षाची व्यक्ती आज लोकांसाठी, लोकांच्या हितासाठी, लोकांच्या कल्याणासाठी, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, लोकांचे अश्रू पुसण्यासाठी, लोकांना सहकार्य व्हावं या उदात्त हेतून या वयात देखील अखंड महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारत देशामध्ये ते फिरत असतात। आणि म्हणून तलागलातल्या कार्यकर्त्याची जाणीव असलेला नेता त्यांचा आज वाढदिवस आणि त्यानिमित्तानं भरपूर नवी मुंबई शहरामध्ये बॅनर्स बघाल तुम्ही, कार्यक्रम बघाल तर भरपूर कार्यक्रम त्या ठिकाणी घेण्यात येत आहेत। आणि म्हणून आपल्या चॅनलच्या माध्यमातून अशी व्यक्ती, आपण म्हणतो ना एक म्हण आहे की लाख मेले तर चालतील परंतु लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे, आणि त्या दृष्टिकोनातून हा नेता आपला जो आहे, जे लोकांच्या हिताचं काम करणारा नेता आहे, ते 100 वर्ष किमान तरी जगलं पाहिजे। आणि त्यांचं मार्गदर्शन, त्यांची मदत, त्यांचं सहकार्य, त्यांचा सर्व सपोर्ट आपल्याला मिळाला पाहिजे। आणि म्हणून ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य आणि आरोग्यमय जीवन त्यांच्या उर्वरित जीवनामध्ये
अतिशय चांगलं त्यांना देव त्यांना आशीर्वाद देव आणि त्यांच्याकडून अशीच जनतेची सेवा व्हावी। वही राष्ट्रवादी काँग्रेस की महिला पदाधिकारियों ने क्या कुछ कहा, आइए सुनाते हैं। खऱ्या अर्थाने आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा वाढदिवस, साहेबांचा वाढदिवस म्हटलं की संपूर्ण देशामध्येच उत्सवाचं वातावरण असतं। मग आदरणीय पवार साहेबांची जी काही शिकवण आहे की माझा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने करा, गोरगरिबांसाठी काय करता येईल ते करा, आणि आज आपल्या देशाला खऱ्या अर्थानं कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती आपण कुठेतरी आता बाहेर पडत आहोत, त्या ठिकाणी रक्तदानाची खूप आवश्यकता आहे। म्हणून नवी मुंबईचे जिल्हा अध्यक्ष नामदेवजी भगत साहेब यांनी या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलं, या शिबिराला भेट देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत। म्हणूनच आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही पवार साहेबांना शुभेच्छा देतो की त्यांचं पुढील आयुष्य अतिशय आरोग्यमय जावो, त्यांना दीर्घायुष्य लाभो। साहेब तुम जीवो हजारो साल, साल के दिनो 50,000, हॅपी बर्थडे पवार साहेब। पवार साहेबांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसामुळे आज आमच्या मनात लोकांच्या मनात काय 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 असतं आणि खूप म्हणजे प्रचार करण्याची एक भावना असते, पण आमच्या मनात शरद पवारांच्यामुळे एक सेवाभाव हा निर्माण झालेला आहे आणि त्यासाठी आज आम्ही सेवा करणाऱ्या गोरगरीब आणि जे पण मुलं आहेत लहान आणि गरीब मुलं आणि जे वयोवयोग्रस्त आहे त्यांच्यासाठी आज आम्ही सेवा करायला बाहेर पडलो आहे। कारण शरद पवारांचं जेव्हा सरांचं नाव घेतो तेव्हा एक सेवाभाव हा आमच्या मनात येतं आणि त्यामुळे आज आम्ही सगळे सेवा करण्यासाठी बाहेर निघालो आहे आणि आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सगळे त्यांना शुभेच्छा देतो आहे। आदरणीय भगत साहेबांच्या इथे रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे, त्यामुळे आम्ही सर्व महिला त्यांना उत्स्फूर्त साथ देण्यासाठी आलेलो आहोत। साहेबांना दीर्घ आयुष्य लाभो हीच आमच्यातर्फे त्यांना सदिच्छा असेल। ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।